मोदी येथील अष्टभुजा देवस्थानच्या वतीने इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। मोदी येथील अष्टभुजा देवस्थानच्या वतीने रोजा इफ्तार पार्टीचं आयोजन करून एकात्मतेचं दर्शन घडवण्यात आलं। मोदी भागातील अष्टभुजा देवस्थानच्या वतीने पवित्र रमजानच्या रोजा इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं। मोदी विभागातील तमाम हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी या इफ्तार पार्टीकरता आवर्जून उपस्थिती दाखवली। अष्टभुजा देवस्थानच्या समोरच मशीद आहे। यामध्ये फक्त 30 मीटरचाच रस्ता आहे। या भागात सर्व हिंदू मुस्लिम बांधव एकमेकांच्या सण उत्सवात हिरहिरीने सहभागी होत असतात। कसल्याही प्रकारचे वाद न घडता कायम एकत्रित राहून शांततेत उत्सव साजरा केला जातो। इफ्तार पार्टीच्या देवस्थानाच्या आयोजनाबद्दल मुस्लिम बांधवांनी आभार व्यक्त केले आणि कायम आपण सर्वजण मिळून राहू, आनंदाने सण साजरे करत राहू, देवस्थाननं एकात्मतेचं दर्शन घडवल्याचं समाधान मुस्लिम बांधवांनी व्यक्त केलं। या कार्यक्रमास माजी नगरसेवक तौफिक शेख, रियाज हुंडेकरी, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, समीर हुंडेकरी, जावेद शेख, हकीम टी सी, शाहीन पटेल, हनीफ शेख, रॉक शेख, विजय चिंतलवार, राजू पाटील, नितीन पांढरे, संजय गाडगे, वासुदेव राक्षे, सुरेश मोडे, कवी माधव पवार, वैजनाथ यमगवळी, मारुती दिवटे, महादेव हुच्चे, अविनाश संगमवार, अभय कुमार कांती, रतिकांत कमलापुरे, रुपेश भोसले, दीपक मोरे, प्रभाकर शाहपुरे, मोहन येडलेलू, प्रथमेश खरात, सोनू चिंतलवार यांच्यासह समस्त अष्टभुजा देवस्थानचे सर्व सदस्य आणि त्याचप्रमाणे सर्व मुस्लिम बांधवांची उपस्थिती होती। देवस्थान मोदीच्या वतीने आज पवित्र रमजान निमित्त रोजा इफ्तार पार्टीचं आयोजन केलं होतं आणि त्याकरता सर्व तमाम मोदीतील सर्व मुस्लिम बांधव व हिंदू मुस्लिम बांधव एकत्र येऊन हा रोजा इफ्तार पार्टीचा कार्यक्रम देवस्थानतर्फे केलेला कार्यक्रम उपस्थित होते। हा सर्वात महत्त्वाचा आनंदाचा क्षण होता आणि जे काय आज महाराष्ट्रातील परिस्थिती आहे त्या परिस्थितीला आम्ही मोदी भागातील सर्व हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन हा सण एकमेकांच्या उत्सवामध्ये आम्ही सहभागी होतो आणि एकमेकांच्या उत्सवामध्ये कायम सहभागी राहतो।